श्री साईबाबा संस्थांमध्ये अंतर्गत सुरक्षा विभागाच्या 3 प्रमुख एजन्सी आहेत. यामध्ये एक CISS ही यंत्रणा करारावरती कार्यरत आहे. यातील सुरक्षा कर्मचारी विविध ठिकाणी आपली जबाबदारी एकनिष्ठतेने आणि इमानदारीने पार पाडतात. यातील काही कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाची कर्तव्य पार पाडतानाच उल्लेखनीय कामगिरी केलेली पाहायला मिळाली आहे. साईबाबांच्या भक्तांच्या हरवलेल्या वस्तू आणि त्यांच्या सुरक्षिततेचं केलेलं कामाबद्दल CISS या कंपनीच्या वतीनं या कर्मचाऱ्यांचा रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी PD औताडे, BC महाजन, उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, मंदिर संरक्षण विभागाचे पोलीस अधिकारी भोईटे तथा CISS चे सर्व सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी मनोज घोडे आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. संस्थांच्या अंतर्गत सुरक्षा विभागाचे 3 प्रमुख एजन्सी आहे. यामध्ये एक संस्थांची कायमस्वरूपीची सुरक्षा यंत्रणा आहे. त्या व्यतिरिक्त जे करार पद्धतीने असलेली CISF ही एक देखील सुरक्षा यंत्रणा आहे. सदरच्या यंत्रणेचे जे कर्मचारी आहेत हे विविध ठिकाणी नेमणुकीला असतात आणि गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी त्यांच्या पदाचे कर्तव्य पार पाडत असताना जी उल्लेखनीय कामगिरी केली, विशेषतः जे काही भक्त श्री साईबाबांच्या चरणी दर्शन घेण्यासाठी येतात या भक्तांच्या हरवलेल्या वस्तू आणि त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली, अशा सर्व भक्तांचा आज कंपनीचे प्रमुख अधिकारी आणि आमचे सुरक्षा विभागाचे अधिकारी DYSP बोईटे साहेब व सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना संबंधित यंत्रणेच्या वतीने प्रशस्तीपत्रक, काही बक्षीस आणि गुच्छ देऊन गौरवण्यात आलं. आणि खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीने यंत्रणेतले अनेक अधिकारी कर्मचारी काम करतात, त्यांचा गौरव होणं उचित आहे आणि भविष्यात देखील त्यांनी याच प्रकारे असंच काम करावं व भक्तांना कमीत कमी त्रास होऊन विनासायास अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन कसं होईल, सर्व साई संस्थांच्या सुविधेचा कसा लाभ देता येईल याचं त्यांनी भविष्यामध्ये देखील अशीच कामगिरी पाडावी अशी मी देखील या अपेक्षा व्यक्त करतो व सर्वांना शुभेच्छा देतो. CISS चे जे आमचे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा आज या ठिकाणी सत्कार केला. द्वारावती भक्त निवास येथे 2 लाख रुपये एका आमच्या सुरक्षा रक्षकाला मिळाले होते, तर ते त्या साई भक्ताला परत केले. त्याशिवाय 1000 रुपये या ठिकाणी सुद्धा 40,000 रुपये मिळालेले होते, ते सुद्धा ते साई भक्तांना परत केले. आणि CISS चे जे प्रामाणिक सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. आणि असंच सर्वांनी काम केल्यामुळं संस्थांचा त्याचबरोबर शिर्डीचा सुद्धा नावलौकिक वाढत राहील. आणि मी सर्व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व आमच्या सुरक्षा रक्षकांच्या कामगिरीबद्दल मी शुभेच्छा देतो. त्यासोबतच CISS च्या सर्व अधिकारी आणि सर्व मॅनेजमेंटला देखील मी शुभेच्छा देतो. ओम साईराम. CISS तर्फे शिर्डी संस्थांमध्ये करार पद्धतीच्या प्रमाणे आज 400 ते 500 लोक काम करतात. त्यामधून काही ठराविक लोकांनी केलेल्या कामाचं कौतुक हे कंपनीमार्फत होणं साहजिक होतं. आणि त्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी जे जे त्यांनी चांगले कामं केलेले आहेत त्या कामाच्या स्वरूपात त्यांना गौरव करून प्रशस्तीपत्रक तसेच कॅश पाय दिलेले आहे. आणि या कार्यक्रमात येऊन DYSP सर, अध्यक्ष साहेब आणि शिर्डी संस्थांचे जेवढे बी अधिकारी आहेत, गंगावाणी साहेब आहेत, यांनी या कार्यक्रमाला खूपच चांगलं प्रोत्साहन दिलं. आणि हा CISS च्या इतिहासातला एक माइलस्टोन आहे, जो की CISS 30 ते 35 वर्षापासून हे काम करते. आणि ह्याच्यामध्ये या लोकांना ह्यांनी जे काम केलेलं आहे त्याचं योग्य अभिनंदन. आणि यापुढे पण आम्ही संस्थानामधील प्रत्येक कामामध्ये अशा प्रकारचं प्रोत्साहन देत जाऊ आणि त्याबाबत आम्हाला संस्थान हे असंच प्रोत्साहन देत जाईल असा आम्ही अपेक्षा करून आलेल्या कामा कार्यक्रमात जे जे पदाधिकारी आलेत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि यापुढे पण आम्ही अशीच सेवा देऊ. साई संस्थान शिर्डी येथे करार पद्धतीने आमच्या सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन अँड सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीला सुरक्षा गार पुरवण्याचे जे कॉन्ट्रॅक्ट्स मिळालेले आहे याच्यामध्ये आमचे जवळजवळ 450 सिक्युरिटी गार्ड्स काम करतात. योगायोगाने म्हणजे जवळजवळ आज
5 ते 10 वर्षापूर्वी अशी कुठल्याही सिक्युरिटीने जी कामगिरी केली नाही ती आमच्या सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन सिक्युरिटी सर्व्हिसच्या सिक्युरिटी गार्डनी केलेली आहे. उदाहरणार्थ ज्या साई भक्तांचे 2 लाख रुपये आणि काही महत्त्वाचे कागदपत्र, तसेच 40,000 रुपये आणि म्हणजे ज्याचं उद्या ऑपरेशन होतं अशा माणसाचे 40,000 त्याच्या ऑपरेशनच्या वेळेच्या आत त्याला परत मिळाले याबद्दल मी माझ्या सिक्युरिटी गार्डचे कौतुक करतो आणि याच्यापुढे जो याच्यापुढे असे काम करणाऱ्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करू. संस्थानातर्फे आमच्या सिक्युरिटी संस्थानातर्फे सिक्युरिटी याच्यातर्फे